मराठी डीजी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मराठी डीजी न्यूज चॅनल जर तुम्ही YouTube वर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करा, जर Facebook वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. या युवराज दादांनी ज्या अशा पद्धतीची वल्गना केली त्या युवराज दादांच्यासाठी एक छोटासा एकच पुरावा घेऊन आलोय. अजून पुढच्या मीटिंग मध्ये अनेक पुराव्यांनी दाखलं देणार आहे, अनेक दाखले देणार आहे. युवराज दादा तुम्ही एक रुपयाच्या मिंद्यात नाही म्हणून सांगता. विठ्ठल हॉस्पिटल शेतकरी सभासदांच्या बांधवाच्या त्या ठिकाणी रकमेतून उभा राहिलाय. या विठ्ठल हॉस्पिटलचा तर तुम्ही कधीच हिशोब किंवा त्या दरम्यान एखादा शेतकरी सभासद 500,000 रुपयाची सूट मागायला गेल्यानंतर सुद्धा रुपया सुद्धा तुम्ही कमी करण्याची भूमिका घेतली नाही. असं असताना सुद्धा आदरणीय नानाने 2015-16 जवळजवळ 16 लाख रुपयाची 16,15,950 ची डायलिसिस मशीन कुणी दिली तुम्ही त्या ठिकाणी पुरवा शिकली या ठिकाणी कागदपत्राचाही सांगतो. या विठ्ठल हॉस्पिटलला 4,16,125 रुपये किमतीचा पाण्याचा फिल्टर कुणी दिला हे युवराज दादांना सांगावं. 20 लाख रुपये रकमेचा डायलिसिस मशीनची डायलिसिस मशीन असेल पाण्याचा फिल्टर नाना विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला. या 4-5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या डायलिसिस मशीनच्या माध्यमातून किती शेतकरी सभासदांच्या कुठल्या दुखण्यावरती आरोग्यावरती कुठल्या आजारावरती किती लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सूट दिली. किंवा एखादा आमचा शेतकरी सभासद किडनीने त्रस्त असेल डायलिसिस करत असताना तुम्ही कोणत्या सभासदाला अगदी 500 रुपये सूट दिली ही दाखवून द्या. एकीकडे तुम्ही अशा पद्धतीनं हा एक उदाहरण देऊन आलोय, अजून कशा कशावर काय काय घेतलं ते इथून पुढच्या काळात तुमच्या समोर त्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून तुम्ही बोलत असताना रुपयाच्या मिद्यात नाही म्हणून सांगताय. पहिला दाखला 20 लाख रुपयेचा दिलाय, अजून काय काय निघतं थोड्याच दिवसात तुम्हाला त्या दरम्यान. अशा पद्धतीच्या चुकीच्या माहित्या लोकांच्या समोर सांगायच्या, कुठीचे आकडे एकमेकांच्या समोर सांगायचे आणि लोकांची दिशाभूल करायचं काम काही मंडळी इथून पुढच्या काळात अजून कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन येणार आहेत. आणि म्हणून बंधूंनो